दलित वस्ती सुधार योजनेच्या प्रस्तावांबाबत समाज कल्याण विभागाच्या सभापती शीला चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 19 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्ती सुधारण्याचे प्रस्ताव ठेवण्यात आले. दलित वस्ती सुधार योजनेसाठी विभागाकडून 20 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातील 13 कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. 17 नोव्हेंबरच्या बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. तथापि हे प्रस्ताव चुकीचे आहेत, ठराविक ठिकाणीच कामे केली जात आहेत, अशी नाराजी शीला चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड यांनी या प्रकाराची चौकशी करून 8 दिवसात अहवाल देण्यास सांगितलं आहे. 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत प्रस्तावातील त्रुटी समोर ठेवाव्यात आणि त्या दुरुस्त कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या. याबरोबरच 2016 ते 2017 या आर्थिक वर्षातील सायकल, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, पिको फॉल मशीन यांचे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडून छाननी करून परिपूर्ण प्रस्तावाची यादी विभागानं मागितली आहे. या योजनेच्या ई निविदा काढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याचं शीला चव्हाण यांनी सांगितलंय. समाज कल्याण विषय समिती बैठकीमध्ये जे गटविकास अधिकारी यांच्याकडून आलेले दलित वस्ती सुधार योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव विभागाला प्राप्त झालेल्या 20 कोटी दायित्वमधून अंदाजे 13 कोटीचे नियोजन करण्यात आले होते. त्याची प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर काढण्याची सूचना विभागाला दिलेली आहे व ते लवकरच पूर्ण करतील. तसेच ज्या प्रस्तावामध्ये त्रुटी आहेत ते दिनांक 17/11/2016 पर्यंत आलेल्या परिपूर्ण प्रस्ताव बैठकीमध्ये मंजूर देण्यात आलेली आहे. त्याची देखील प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर काढण्याबाबत विभागाला कळविली आहे व ते लवकरच होतील.